नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो, आज आपण इयत्ता 9वीचा भूगोलाचं जे 9वं 7वं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय वारसा, ते मागच्या तासाला आपण बराचसा भाग पाहिला होता. आज आपण आंतरराष्ट्रीय वारसा आणि तिचं महत्त्व काय आहे हे आजच्या तासाला आपण आज पाहणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय वारसेचं महत्त्व अभ्यासताना आपल्याला अनेक गोष्टींचा इथं विचार करणं गरजेचं आहे की मुलींनो, आपण पाहतो की आपल्या 24 तासांचा सौर दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. म्हणजे आपल्याकडे जो 24 तासाचा दिवस असतो त्याचा जी सुरुवात आहे आपल्याकडे मध्यरात्री 12 वाजता सुरू होते. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे, म्हणजेच पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होते आणि पर्यायाने दिवसाची सुरुवात ही वेगवेगळ्या वेळी होते. जर आपण इथं पाहिलं की इथं पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि या फिरण्यामुळं आता इथं मध्यरात्र आधीच होऊन गेलेली असेल, याच्या आधी इकडं आधीच होऊन गेलेली असणार आहे. आता इथं समजा झाली असली तरी काही ठिकाणी इकडंसुद्धा होऊन गेलेली होणार आहे किंवा खोईच्या अजून अवकाश आहे. म्हणजे ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळासुद्धा वेगवेगळ्या होतात आणि पर्यायाने मग इथं दिवसाची सुरुवात इथल्यापेक्षा आधीच झालेली असणार आहे, इथं त्याच्यापेक्षा नंतर थोड्याशा वेळाने, नंतर मग इकडं होणार आहे अजून, कारण इथं मध्यरात्र झाली, अजून इथं दिवसाची सुरुवात झालेली नाही, म्हणजे इकडं अजून दिवसाची सुरुवात होणार आहे. म्हणजे हे सगळ्या घटना ज्या आहेत पृथ्वीच्या परिवलनामुळे आपल्याला ह्या पाहायला मिळतात की पृथ्वी गोल असल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेकडे कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात अगोदर झालेली असते की आपली पृथ्वी गोल आहे आणि मग त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेकडे इकडल्या बाजूला कोणतं ना कोणतं काय असणार आहे ठिकाण आहे या बाजूला, आणि त्यामुळे इकडल्या बाजूला काय होणार आहे दिवसाची सुरुवात अगोदर झालेली असलेली पाहायला आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर जर आपण विचार केला की इंग्लंडच्या दृष्टीने भारतात, तर भारताच्या दृष्टीने जपानमध्ये दिवस अगोदर सुरू होतो. जर आपण इथं पाहिलं तर इथं तुमच्या आकृतीमध्ये लक्षात येईल की इथं इंग्लंड आहे, इथं भारत आहे आणि इथं जपान आहे. म्हणजे इंग्लंडपेक्षा आपल्या भारतामध्ये आधी दिवस सुरू झाला आणि भारतापेक्षा जपानकडे दिवस अगोदर सुरू झाला, कारण जपान आपल्याकडे आपल्यापेक्षा थोडंसं पूर्वेला जास्त आहे आणि इंग्लंडपेक्षा आपण थोडंसं पुढे आहोत. त्यामुळं आपल्याकडे इंग्लंडपेक्षा जपानमध्ये आणि नंतर भारतामध्ये ती वेळ जी आहे किंवा दिवस आधी उगवलेला असेल किंवा दिवसाची सुरुवात अगोदर झालेली असेल असं आपण इथं म्हणू शकतो. आता जपानच्या दृष्टीने अमेरिका त्याच्या पूर्वेस असल्याने अमेरिकेत जपानच्या अगोदर दिवस सुरू होतो. की जपानच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अमेरिका त्याच्या पूर्वेस आहे, त्यामुळे अमेरिकेत काय होतं की जपानच्या अगोदर दिवस सुरुवात होतो. म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इकडं जपान येईल, इकडं अमेरिका येईल, त्यामुळं इकडं काय होणार आहे की अमेरिकेत जपानच्या अगोदर या भागामध्ये दिवस सुरू होणार आहे. म्हणजे या परिस्थितीत पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी दिवस सर्वात प्रथम सुरू होतो हे नक्की करणं व्यावहारिकदृष्ट्या फार आवश्यक आहे. हा तिढा सोडवण्यासाठीच आंतरराष्ट्रीय वाररेषेचा वापर केला आहे. आता मग ह्याची गरज कधी भासली आणि ही आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे ते अस्तित्वात कधी आली, तर सन 1848 वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिड सन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्राच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. ही रेषा ग्रीनिचच्या म्हणजे 0° रेखावृत्ताच्या अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या 180° रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. की ही जी 1884 ही जी आपण इथं पाहताय आकृतीमध्ये ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा काढली होती, ह्या आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहेत की 1884 अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे जे अमेरिकन प्रोफेसर होते डेव्हिड सन यांच्या नेतृत्वाखाली की सगळ्या जगातील किंवा सगळ्या राष्ट्राचे जे प्रतिनिधी होते त्यांनी एकत्र आले आणि ही आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली.
आणि ही 180 अंशाच्या अनुरोधाने काढले हे आपल्याला माहीत आहे. आणि याच्या अगदी विरुद्ध बाजू, की आपल्या आता सध्या दिसत नाही पण याच्या विरुद्ध बाजू 0° रेखावृत्त म्हणजे ग्रीनविचचे रेखावृत्त आहे. आणि 180 अंश रेखाच्या वृत्ताच्या अनुरोधाने ही आंतरराष्ट्रीय वारेषा काढलेली आहे. त्यामुळे ही रेषा जेव्हा आपण ओलांडत असू, इकडं जात असू किंवा इकडून इकडं जात असू, त्यावेळेस आपल्याला दिनांक आणि वारामध्ये बदल करणं आवश्यक आहे, कारण असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. त्यानंतर की दिवस हा पृथ्वीवर सर्वप्रथम या काल्पनिक रेषेवरील मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. त्यानंतर या रेषेच्या पश्चिमेकडील प्रदेशात जशी मध्यरात्र होत जाते तशी त्या ठिकाणी नव्या दिवसाला सुरुवात होते. या रेषेच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वारात व दिनांकात 1 दिवसाचा फरक असतो. ही रेषा जर पूर्वेकडून पश्चिमेकडे ओलांडली तर आपले घड्याळ 1 दिवस पुढे न्यावे करावे लागते. आणि या उलट जर ही रेषा पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने ओलांडली तर आपले घड्याळ 1 दिवस मागे करावे लागते. म्हणजे ही जी आंतरराष्ट्रीय वारेषा आहे तुम्ही त्या आकृतीत पाहू शकाल, पूर्णपणे महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे यांनी. आणि ह्या काल्पनिक वार रेषेवर मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो, की ह्या काल्पनिक रेषेवरती हा दिवस सुरू होतो. त्यानंतर या वार रेषेच्या या पश्चिम भागामध्ये जशी मध्यरात्र होत जाते त्या ठिकाणी काय होते की 0 वाजून तर नव्या दिवसाला सुरुवात होते. आणि जसं तुम्ही या रेषेच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वारात व दिनांकात 1 दिवसाचा फरक असतो, इकडे दिवस सुरू होत असतो आणि इकडे संपत असतो. म्हणजे ही रेषा जर तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे ओलांडली तर आपल्याला 1 दिवस घड्याळ पुढं न्यावं लागतं. आणि याच्या उलट पश्चिमेकडून जर तुम्ही पूर्वेकडे ही रेषा ओलांडली तर आपलं घड्याळ 1 दिवस मागे न्यावं लागतं. हे तिथं दिशा महत्त्वाचे असणं गरजेचं आहे. की आंतरराष्ट्रीय वार रेषा पूर्णपणे जर आपण आकृतीमध्ये पाहिलं तर ही पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मुख्यतः पॅसिफिक महासागरातून जाणारी ही रेषा उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडत असून ही 180 अंश रेखावृत्ताशी निगडीत करण्यात आलेली आहे. कारण 180 अंश रेखावृत्त जे आहे त्याचा बहुतांश भाग हा महासागरावरून गेला असल्यामुळे की 180 अंश रेखावृत्त हे आंतरराष्ट्रीय वार रेषेसाठी निवडण्यात आले. म्हणजे 180 अंश रेखावृत्तासारखी ही आंतरराष्ट्रीय वार रेषा जी आहे सरळ नाही आहे. की जिथं जिथे 180 अंश रेखावृत्त जमिनीवरून गेलं आहे त्या त्या ठिकाणी ही रेषा काय झालेली आहे, काही ठिकाणी पश्चिमेकडे झुकलेली आहे, काही ठिकाणी आपण पाहतो पूर्वेकडे झुकलेली आहे. त्यामुळे 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे ही रेषा आपल्याला सरळ पाहण्यात येणार नाही. त्यानंतर आता ही आंतरराष्ट्रीय वार रेषा जी आहे ही समजा एखाद्या बेटावरून किंवा एखाद्या भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना काय करावं लागलं असतं, वार आणि तारीख बदलावी लागली असती. म्हणजे पूर्व बाजूला 1 वार 1 तारीख तर पश्चिम बाजूला 2 वार व 2 तारीख असं दिसून आलं असतं. किंवा मग जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. आता समजा हे एखादं बेट आहे आपण समजू, आणि ह्या बेटाच्या मध्यभागातून आंतरराष्ट्रीय वार रेषा गेली आहे आणि ही बाजू आहे पूर्व बाजू आहे आणि ही पश्चिम आहे. मग काय आपल्याकडे आपण आपले जागतिक संकेत आहेत की आंतरराष्ट्रीय वार रेषा तुम्ही जेव्हा ओलांडताय पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे तेव्हा त्याच्या पुढचा दिवस धरतो आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास धरताना मागचा दिवस आपल्याला पकडावा लागतो. मग इकडल्या लोकांचा 1 तारीख आणि 1 वार आणि इकडल्या लोकांची वेगळी तारीख आणि 1 वेगळा वार असा इथं गोंधळ निर्माण झाला असता. किंवा ही रेषा जमिनीवरनं समजा चालत आहात आपण आणि जमिनीवरनं चालताना ही रेषा नेमकी कधी ओलांडली आपण कधी पार केली हे सुद्धा आपल्या तिथं लक्षात आलं नसतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वार रेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही. म्हणजे काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पश्चिमेला वळलेली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय वारेषा जमिनीवर नेण्याचे टाळून ती फक्त समुद्रातून नेण्यात आली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय वारेषेनुसार काळानुसार जर अनेक बदल केले आहेत आणि शेवटचा जो बदल आहे तिच्यामध्ये 2011 साली केला गेला. म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषेचा जास्तीत जास्त भाग हा 180 अंश रेखावृत्त गेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो.
आता ह्या वार रेषेचं महत्त्व काय आहे बाबा, का कशासाठी ही रेषा महत्त्वाची आहे? तर आंतरराष्ट्रीय वार रेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झालेली आहे. की आंतरराष्ट्रीय विमानसेवा असेल, दळणवळण सेवा असेल, आर्थिक व्यापार किंवा व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वारेषा उपयोगी पडते. म्हणजे आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वारेषा महत्त्वाची ठरत आहे. की जागतिक दळणवळण असेल, विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वारेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. किंवा आंतरराष्ट्रीय वारेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय वारेषेला महत्त्व आहे. तुमचा जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे, रिकाम्या जागा आहेत, नंतर कारणे आहेत, आणि म्हणजे आज जे आपण भाग शिकवलेला आहे त्याच्यावरचे असे प्रश्न आहेत बघा, की आंतरराष्ट्रीय वारेषेमुळे जगभरात कशामुळे सुसूत्रता येते. तर कशामुळे येते? तर वाहतुकीचे वेळापत्रक, हे ते आपण उत्तर सांगू शकतो. तर पुढच्या तासाला आपण जो भूगोलाचा पुढचा पाठ आहे अर्थव्यवस्था, तो आपण पाहणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.